नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 8 सप्टेंबर 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळून जाईल. बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण आजच्या दिवसाचे करंट अफेअरचे क्वेश्चन पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो, तर बघा आजच्या सत्रातील पहिला प्रश्न बघा. भारतातील पहिला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मांडला. हा जिल्हा भारतातील पूर्णपणे कार्यात्मक साक्षर जिल्हा आहे, लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे पाहूया. मांडला हा भारतातील पहिला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर जिल्हा ठरला आहे. मध्य प्रदेशाचा आदिवासी बहुल मांडला प्रदेश हा देशातील पहिला पूर्ण कार्यात्मकदृष्ट्या साक्षर जिल्हा बनलेला आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न बघा. भारतातील पहिले सुधारित जैवगाव खालीलपैकी कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा. हे भारतातील पहिले सुधारित जैवगाव आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा महत्त्वाचे मुद्दे पाहूया. त्रिपुरा हे भारतातील पहिले सुधारित जैवगाव असलेले पहिले राज्य ठरले आहेत. त्रिपुराचे दासपारा गाव निसर्गावर आधारित जीवनशैली आणि उपजीविकेत रूपांतरित झाले आहे आणि रासायनिक खताचा वापर कमी केला आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा त्रिपुराचा उल्लेख झाला आहे. मुख्यमंत्री आहे विप्लव कुमार देव, राज्यपाल रमेश बैस, राजधानी आहे अग्रतला, लक्षात ठेवा, महत्त्वाचे फॅक्ट आहेत, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणी भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ब्ल्यू एनर्जी या कंपनीने भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा सुरू केलेली आहेत, इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी बघा महत्त्वाचे मुद्दे. ब्ल्यू एनर्जी मोटर्सने भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा सुरू केली. भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा ब्ल्यू एनर्जी मोटर्स लांब पल्ल्याच्या हेवी ड्यूट ट्रक जे स्वच्छ ऊर्जा जवळजवळ शून्य उत्सर्जन करणारी वाहने तयार करून भारतीय ट्रॅकिंग व्यवसायाला चालना देऊ इच्छिते आहेत. LNG चालतील, ओके. त्यानंतर बघा या व्यवसायावर उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यायाधीश DY चंद्रचूड यांची सेवा प्राधिकरण विधी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा महत्त्वाचे मुद्दे. न्यायाधीश DY चंद्रचूड यांची NALSA चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद यापूर्वी भारताचे सरन्यायाधीश UU ललित यांच्याकडे होते. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा पाचवा महत्त्वाचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नेपाळ लष्कराची जनरल मानद पदवी प्रदान केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मनोज पांडे यांना नेपाळने लष्करी जनरल मानद पदवी प्रदान केली आहे, नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांनी, लक्षात ठेवा. भारतीय लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी नेपाळ लष्कराची जनरलची मानद पदवी प्रदान केली. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेव भंडारी यांच्या हस्ते काठमांडू येथे भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल पदवी प्रदान करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा सहावा महत्त्वाचा प्रश्न बघा. थॉमस कप 2022 विजेता संघ कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत हा थॉमस कप 2022 विजेता संघ आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे पाहूया. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने पहिल्यांदा विजेतेपद पटकवले. 15 मे 2022
रोजी भारतीय अंतिम फेरीत 14 वेळा विजेत्याला इंडोनेशियाला 3-0 हरवले, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, बँकॉक येथे पार पडलेल्या थॉमस कपमध्ये उपांत्य फेरीत डेन्मार्क 3-2 असा पराभव करून भारताने प्रथमच थॉमस चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आत्तापर्यंत केवळ 6 देश या थॉमस कप जिंकला आहे. इंडोनेशियाने सर्वाधिक 14 वेळा थॉमस कप जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे, यावरती प्रश्न बनू शकतो. आता या ठिकाणी बघा, थॉमस कप 2022 बद्दल माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संबंधित ही स्पर्धा आहे मित्रांनो. कालावधी झाला या स्पर्धेचा 8 ते 15 मे 2022. ठिकाण बँकॉक, थायलंड. आवृत्ती 32वी होती. सहभागी देश झाले होते 16. आणि पुढील स्पर्धा 2024 मध्ये चीनमध्ये होणार आहेत, लक्षात ठेवा. महत्त्वाचे प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 7वा महत्त्वाचा प्रश्न बघा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 4, 17 पदके आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताने जिंकलेले आहेत. आता महत्त्वाचे मुद्दे पाहूया. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताने 17 पदके जिंकली. सर्वात जास्त पदक जपान या देशाने जिंकली 21, तर इराण आणि कझागिस्तान दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरती आहेत, लक्षात ठेवा. अशा आता बघा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 बद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ठिकाण उलन बटर मंगोलिया. कालावधी बघा, 19 ते 24 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये स्पर्धा पार पडली. आवृत्ती होती 35वी. सुरुवात झाली 1979 पुरुषांची आणि महिलांची झाली 1996. दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते, लक्षात ठेवा. महत्त्वाचे फॅक्ट आहेत हे, तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक्झामला तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा 8वा प्रश्न बघा, संतोष ट्रॉफी 2021-22 विजेता संघ कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, केरळ. या केरळ या संघाने संतोष ट्रॉफी 2021-22 विजेता मान पटकवलेला आहे, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचे मुद्दे. संतोष ट्रॉफी 2021-22 विजेता संघ केरळ आहे. संतोष ट्रॉफी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. एक्झामला हा बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता या ठिकाणी बघा, संतोष ट्रॉफी 2022 बद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. कालावधी झाली या स्पर्धेचा 16 एप्रिल 2 मे 2022. ठिकाण मल्लपुरम, केरळ. आवृत्ती 75वी होती. सुरुवात झाली 1941. विजेता संघ 2022 केरळ, उपविजेता पश्चिम बंगाल. आणि या स्पर्धेचे प्रायोजक होते हिरो या कंपनीकडे होते, लक्षात ठेवा. संतोष ट्रॉफी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. एक्झामला प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळा. 9वा प्रश्न बघा, जागतिक आनंद अहवाल 2022 सर्वाधिक आनंदी देश कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फिनलंड. हा जागतिक आनंद अहवाल 2022 मध्ये सर्वाधिक आनंदी देश आहेत, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी बघा, महत्त्वाचे मुद्दे. हा अहवाल संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उपाययोजना संघटना प्रसिद्धित करते. सुरुवात झाली 2012 या वर्षी ही 10वी आवृत्ती होती. 20 मार्च हा जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा मुद्दा बघा, सलग 5व्या वर्षी फिनलंड हा जगातील सर्वाधिक आनंदी देश ठरलेला आहे. त्यानंतर बघा, अफगाणिस्तान हा जगातील सर्वात दुःखी देश ठरलेला आहे. आता पहिले 4 आनंदी देश पाहूया. बघा, 1 पहिल्या क्रमांकावर फिनलँड, दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावर आइसलँड, चौथ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड. आता या ठिकाणी एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. जागतिक आनंद अहवालात भारताचे स्थान 136व्या क्रमांकावर आहे 2022 मध्ये. आणि 21 मध्ये बघा, गेल्या वर्षी आपला क्रमांक 139वा होता, लक्षात ठेवा. महत्त्वाचा आहे प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणार आहोत. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही मित्रांनो, चुकल्यानंतर प्रश्न दीर्घकाळ लक्षात राहतो. प्रश्न काय बघा, अलीकडेच इंडिया गेटचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे आजच्या दिवसातील महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो.